नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी तुरीला आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात फुलधारणा झालेली आहे, पण अशा काही तुरी आहेत ज्या लेट आहेत किंवा उशिरा येणाऱ्या तुरी आहेत. अशा तुरीला शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमच्या तुरीला मागच्या वर्षी फुलधारणा चांगली झाली नव्हती आणि यावर्षी देखील तुरीला फुलधारणा कमी आहे, पण घाबरण्याचं काहीही गरज नाही. या अगोदर एक टॉनिक सांगितलं, ते जर वापरलं असेल तर नक्कीच तुम्हाला फुलधारणा जास्तीत जास्त पाहायला मिळेल. पण तुमच्या तुरीला फुलधारणा कमी असेल तर मित्रांनो, आज सांगितलं असलेलं टॉनिक हे जर तुम्ही वापरले, यासोबत काही प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आहेत, कमी खर्चांमध्ये तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होणार, त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण तुम्हाला शेवटी सांगणार याचं योग्य प्रमाण कसं वापरायचं. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण कोणत्याही पिकासाठी आपल्याला फुलधारणा पाहिजे तर त्यावेळेला आपण पाहतो की नायट्रोबेंझिन हा घटक काम करतो, म्हणजे नायट्रोबेंझिन घटक हा कृषी विभाग देखील सांगतो की नायट्रोबेंझिन घटकमुळे आपल्या पिकाला चांगली फुलधारणा होते. पण या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की नायट्रोबेंझिन घटक मिळत नाही. मग त्याला काय पर्याय आहे की आपल्याला अमिनो ऍसिड घटक असणारा कोणतंही जे टॉनिक आहे आपण वापरू शकतो, कारण याच्यामुळे काय होते, अमिनो ऍसिड आणि त्यासोबत बरेचसे असे काही घटक असतात आणि या घटकामुळे काय होते मित्रांनो, आपल्या तुरीला किंवा कापसाला अधिक जास्त फुलधारणा होते. तर मग असं कोणतं टॉनिक आपल्या जवळ आहे किंवा जास्त चांगलं काम करतं जे नेहमी शेतकरी आम्हाला सांगतात, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, टाटा बहार, टाटा कंपनीचं जे बहार हे टॉनिक आहे, यामध्ये अमिनो ऍसिड आणि इतरही घटक आहे, याची जर फवारणी आपण 40 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी केली तर नक्कीच तुमच्या तुरीला एवढा जास्त फुलधारणा होईल. पण असं करत असताना आपल्याला यासोबत 12/61/0/100 ग्रॅम वापरायचं आहे आणि हे आपण वापरलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतो. पण असं करत असताना तुमच्या पिकांवरती जर आळ्याचा प्रादुर्भाव असेल तर यासोबत आपल्याला काय करायचं आहे, इमामेक्टिन बेंझोइट 5% हे आपल्याला 7 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी एकूण प्रमाण लक्षात घ्या. आपल्याला टाटा बहार घ्यायचा आहे 40 मिली, त्याच्यानंतर 12/61/0 घ्यायचा आहे 100 ग्रॅम आणि इमामेक्टिन बेंझोइट जे आहे मित्रांनो ते घ्यायचं आपल्याला 7 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी. कमी घेऊ नका आणि जास्तही घेऊ नका, एवढ्यामध्ये तुमचे आळ्याही कंट्रोल होतील, जास्त फुलधारणाही होईल आणि जे फुलं लागलेली आहेत ते त्याची गळ होऊ नये जर तुम्हाला असं वाटत असेल, किंवा मग बुरशीचा प्रादुर्भावामुळे फुलगळ होते तर आपल्याला काय करायचं आहे, यासोबत एक कोणतंही साध्या साधा बुरशीनाशक घ्या, मग ते मँकोझेप घटक किंवा मग तुम्ही साध्या साधा घटक घेतला तरी तुमची फुलगळ बऱ्यापैकी थांबते. पण तुम्हाला प्रॉपर जर फुलगळ थांबवायचीच असेल तर त्या संदर्भातला कार्यक्रम ऑलरेडी चॅनलवर आलेला आहे. फक्त 50 रुपये खर्च आणि 1 एकराची फुलगळ तुमची 100% थांबेल. एकदा तो कार्यक्रम नक्कीच पहा, इथे ते बॅनर दिसत आहे, हा चॅनलवरती कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. गेल्यानंतर तुम्हाला बॅनर दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि हा कार्यक्रम नक्कीच पहा. मित्रांनो, कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता, ही फवारणी घ्या, पहा की किती जास्त फुलधारणा होईल. जसे की तुम्हाला स्क्रीनवर मागे सुद्धा दिसत आहे आपल्या LED वर की पहा किती चांगल्या पद्धतीने फुलधारणा झालेली आहे. आणि आपण बऱ्याच दिवसापासून हे एक घटक म्हणजे टाटा बहार आणि त्यानंतर जो आपला नायट्रोबेंझिन जो घटक आहे नेक्सॉन, हे दोन प्रोडक्ट आम्ही वापरलेले आहेत, खूप चांगला रिझल्ट. तुम्ही देखील वापरून बघा आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर नक्कीच कमेंट करा. ज्या ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट नसेल आला त्यांनी देखील सांगा की या प्रोडक्टचा कोणाला रिझल्ट आला नाही, आणि रिझल्ट आला असेल ते देखील सांगा, नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये.